राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी खासदार रणजित सिंग मोहिते पाटील यांनी भाजपात प्रवेश करताच त्यांचे चुलत भाऊ आणि कट्टर विरोधक डॉक्टर धवल सिंग मोहिते पाटील यांनी लगेचच राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतली. राष्ट्रवादीचे माजी खासदार रणजित सिंग मोहिते पाटील हे भाजपात दाखल झाल्यानंतर राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची तात्काळ भेट घेणारे शिवसेनेचे नेते धवल सिंग मोहिते पाटील यांची शिवसेनेने पक्षातून हकालपट्टी केली. पक्षविरोधी कारवाई केल्याने त्यांची हकालपट्टी केल्याचं शिवसेनेच्या वतीनं सांगण्यात आलंय. पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशावरून ही कारवाई करण्यात आली आहे. धवल सिंग हे रणजित सिंग यांचे चुलत भाऊ आहेत, पण दोन्ही कुटुंबांमध्ये सलोख्याचे संबंध नाहीत. माजी उपमुख्यमंत्री आणि विद्यमान खासदार विजयसिंग मोहिते पाटील यांचे कनिष्ठ बंधू माजी सहकार राज्यमंत्री दिवंगत प्रताप सिंग मोहिते पाटील यांचे धवल सिंग हे पुत्र आहेत. धवल सिंग यांनी काही वर्षांपूर्वी शिवसेनेत प्रवेश केला होता. मध्यंतरी त्यांच्याकडे सहसंपर्क पदही देण्यात आलं होतं. रणजित सिंग यांनी बुधवारी भाजपात प्रवेश केला, त्यानंतर धवल सिंग यांनी त्वरित शरद पवार यांची भेट घेतली होती. शरद पवार आणि धवल सिंग यांच्यात सुमारे तासभर बंद खोलीत चर्चा झाली. धनंजय मुंडे यांच्या निवासस्थानी झालेल्या या बैठकीला प्रदेशाध्यक्ष जयंत पवार हेही उपस्थित होते. त्यानंतर धवल सिंग यांनी अकलूज येथे गुरुवारी समर्थकांची बैठक घेतली. बैठकीत राष्ट्रवादीत जाण्याचा समर्थकांचा सूर दिसून आला.